प्रायोजक। जेवढं शुद्ध मन आईचं, जेवढं प्रसन्न वातावरण देवघराचं, तेवढंच रोजच्या पूजेसाठी महत्व राजकला शुद्ध कापूरचं। राजकला शुद्ध कापूर बनवेल प्रसन्न मन आणि वातावरण। श्री समर्थ मार्केटिंग पान लाईन लक्ष्मीपुरी कोल्हापूर, सुगंधित अगरबत्ती आणि कापूरचं माहेर घर। दिस व्हिडिओ मराठी। हॅलो, हा बोला की कोण बोलताय? हा 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 बोला की बोला 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 बोला। हॅलो, हा कोण बोलताय? मी दीपा बोलते। हा दीपाली क्षीरसागर मॅडम काय? हा बरोबर। नमस्ते। कोण? हा ऑक्टोबर मधून मंगळवार बोलतोय। ऑक्टोबर मधून मंगळवार? नंबळवार नाही, मंगळवार। कोण बोला? ते तिप्पण्णावर आहेत ना त्यांचे भाऊ। हा मंगळवार हो। मला काय कळलं नाही, मिसेस आले होते, काय विचारला फोन केला। कशासाठी? तुमच्याकडे आयब्रोज करायला येणार होते ना। आता तुम्ही त्यांना विचारा की आयब्रो कराय कोण येणार होतो, मला काय विचार। नाही नाही, तुमचा नंबर दिला त्यांनी, लेट झाला तर फोन लागला नाही। ते रेंज येत नाही का तुमच्या पार्लर मध्ये? रेंजचा काही प्रॉब्लेम नाही माझ्या। मग हे येत नाही का तिथे? कव्हरेज नाही आहे का? नाही, बरोबर आहे, सगळं व्यवस्थित आहे माझ्याकडे। आता आयब्रो लागतो तुमचा नाव काय? मंगळवार। खाडे म्हणून आलेत तुमच्या मिसेस? नाही, आमच्या मिसेस खाडे नाही तो, आमच्या मिसेस मंगळवार असणार ना। मंगळवार असणार खरं, तुमच्या मिसेसच नाव काय? माझ्या मिसेस च नाव, एक मिनिट, ए माझ्या मिसेस च नाव काय रे? वाडीचर नाही, दोन आहेत, त्यामुळे कन्फ्युजन झालं जरा। दोन मग चार करा, मला काय आल्यात काय पत्ता सांगा ना तुम्ही, कशाला आम्ही दोन आहेत का चार, तुम्ही कशा सांगायला? दोघींचा जो सांभाळणं शक्य होत नाही, चार चार कसं सांभाळणार? कसं शक्य आहे सांगा बरं, चौघीने सांभाळणं? तुम्ही कसं काय सांगताय चौघी करा म्हणून? दोन आहे किती पण असं प्रॉब्लेम, फक्त जे तिथं आल्यात का सांगा ना। आमचा काय प्रॉब्लेम असं काय? तुम्ही फोन करत जाऊ नका लेडीजला। लेडीजला तुम्ही काय आलेलं नाही ठेवते फोन? नाही, तुमचं लेडीज ब्युटी पार्लर आहे ना, तर माझा दोष आहे का त्याच्यामध्ये? लेडीजच ब्युटी पार्लर आहे, लेडीजच येतात माझ्याकडं। माझी मिसेस पण लेडीजच आहे ना दुर्दैवानं, पण ती जर तुमच्याकडे आलेली आहे तर ती तुमचाच नंबर देणार ना की मी इथं जाऊन येते बाबा आयब्रोज करून येते आणि काय लागलं? नंबर तुमच्या मिसेसने देणं कसं काय चुकीची गोष्ट आहे? आता तिला कळायला पाहिजे ना, तिला आता समजून सांगितलं की अगं एका बाईचा नंबर तुम्हाला देते, विचार करून दे। तुम्ही आता फोन ठेवला तर काय होणार आहे, अजून दोन तीन मिनिटं तर होऊ देत की कॉलची। दिस व्हिडिओ मराठी प्रँक। हॅलो, हा कट झाला? अहो कट झाला नाही, मी केला, तुम्ही का सारखं फोन करायला लागलाय? अहो इथं सुलेचना वगैरे नावाची कोण सुद्धा बाई आली नाही, खाडे नावाची एकच बाई आल्या, आणि तुम्ही का सारखं फोन करून त्रास द्यायला लागलाय? बर मंदाकिनी आहे का बघा ना दुसरी? मंदाकिनी अशा किती बायका तुम्ही पाठवलेत नक्की? अहो असं काय करता, चेष्टा करू नका, आधीच मी वैतागलोय। अहो चेष्टा करायचं काय काम आहे, पोलीस कंप्लेंट करू काय मग तुमच्यावर? तिकडे नाही गेली ती, पार्लर मध्ये गेली म्हणजे। पोलीस स्टेशनला कशाला जाते? पोलीस स्टेशनला नाही गेलेल्या, खरं पार्लर मधल्या कोण मंदाकिनी पण आली नाही सुलोचना। असं असते बघा, एक सांभाळपर्यंत झडती, दोन झाल्या तरी त्या सांभाळता येणार। फोन करू नका प्लीज। बाबूराव बोलतोय टोमॅटो एफ एम मधून। मला प्रत्येक वेळेस का करताय जाव, पहिल्या वेळे पण केलंय तुम्हाला। साळुंके सर कोण आहेत? साळुंके सरच सारखा माझा नंबर देतात। माझ्या बहिणीला एक करा की मी तुम्हाला फोन नंबर पाठवा की पाठवा, मग आमच्याकडे पत्र पाठवावं लागतंय। अय्या पत्र कोण पाठवणार, नंबर नसतात। सांगलीत आहे ना तुमचं? मग तिथं आपल्या एफ एम मध्ये नेऊन द्या की पुढारीच्या ऑफिस मध्ये। तुम्ही माझं पहिल्यांदा पण केलाय तर नाटक पण। ओके ओके, लावा नाही ना? नाही नाही नाही, खरंच चार दिवस चार दिवसात जरा जास्त लावा, म्हणजे कस्टमर जास्त ऑफर पण जास्त। धन्यवाद, त्रास दिल्याबद्दल पुन्हा एकदा गुस्ताखी। तिथं एक शब्द वापरा की पार्लर मध्ये ऑफर भरपूर आहेत, तेवढाच शब्द वापरा।